नमस्कार, आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची आमटी करून दाखवणार. इथे मी डाळ वापरून घेतले, तुरीची डाळ वापरून घेतले एक छोटी वाटी, मीडियम साईजची एक सिटी देऊन वापरून घेतलेली आहे. इथे मी तीन शेवग्याच्या शेंगा घेतले, एक टोमॅटो बारीक चिरून घेतले, थोडीशी लसूण ठेचून घेतले 5 ते 6 पाकळ्या. आता आपण फोडणीसाठी टोप ठेवला आहे, त्याच्यामध्ये तेल गरम केलं आहे 2 चमचे. इथं आपलं तेल गरम झालं आहे, मी मोहरी टाकते 1/2 चमचा. त्याच्या अगोदर मी शेंगाची डाळ दाखवले, पण ते आपण वापरून घेतलेलं आहे. आपण वापरून घेतो त्याच्यामध्ये काय होतं, ते जे शेंगामध्ये आपलं प्रोटीन कॅल्शियम असतं ते निघून जातं. म्हणून आपण आता मी दुसरी पद्धत दाखवते तुम्हाला, ते आपण वापरून घेतो, पाणी फेकून देतो, त्याच्यामध्ये जे आपल्याला प्रोटीन कॅल्शियम मिळतं ते निघून जातं ते पाण्यामध्ये. आता इथे आपले जिरे मोहरी तडतडले, ठेचून घेतलेले लसूण टाकले. लसूण थोडे आपले लालसर होऊ देऊया. थोडासा हिंग टाकूया चिमूटभर. आपली लसूण लालसर झाले, मी आता टोमॅटो टाकून देतो. घरगुती लाल मसाला टाकून देते, डाळीच्या अंदाजाने 2 चमचे, 1 चमचा धना पावडर. तिथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. छान परतून घेऊया. इथे मी शेंगा अशा या कट करून घेतले आहेत, 2 पानाने धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत, त्यात आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. ते मी शेंगा आपल्या मसाल्यामध्ये परतून घेतले. तिथे आपण आता 1 ग्लास पाणी ओतूया. थोडे गॅसची फ्लेम वाढवून शेंगा आपल्याला झाकण ठेवून 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायचे. तर झाकण ठेवते, गॅस थोडा फास्ट केला आहे मीडियमपेक्षा, आणि आता 10 मिनिटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं. इथे मी शेंगा शिजण्यासाठी ठेवले आहेत डाळीच्या, आपण झाकण काढून बघूया. 10 मिनिटे होऊन गेले, आता शेंगा चेक करून शिजले आहेत काय. शिजण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही, 10 ते 12 मिनिटामध्ये छान शिजतं, जास्तीत जास्त 10 मिनिटं. आपल्याला आता परत डाळ ओतल्यानंतर आणि परत ते शिजणार आहेत. आपल्या शेंगा आता शिजत आहे, आता आपण जे वापरून घेतले ते याच्यामध्ये डाळ घालून घेऊ. आपल्या डाळीला उकळ येईल त्याच्याबरोबर आपले जे राहिलेले अर्धवट शेंगा आहे त्याच्यामध्ये शिजून देईल. तुम्हाला इथे किती आमटी जाड पातळ ठेवायचे त्यानुसार तुम्ही पाणी घालून वाढवू शकता. तिथे मी इतपत अशी पातळ ठेवणार आहे आमटी. अजून आपली डाळ 5 मिनिटं उकळण्यासाठी मसाल्यामध्ये उकळून घ्यावी लागेल. आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. तर मीठ टाकून घेतले, आपल्या डाळीला छान उकळून घेऊया शेंगांमध्ये. इथे आपली शेंगांची आमटी तयार झाले. इथे मी डाळ ओतून घेतले शेंगामध्ये, 5 मिनिटं उकळवून घेतले. आता मी गॅस बंद करते आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकते कापलेली बारीक बारीक.